नमस्कार, निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक संबंधी परिपूर्ण आणि विश्वसनीय माहिती देणारे अधिकृत यूट्यूब चॅनल अर्थात जीवन विकास मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आमचे व्हिडिओ आपणास आवडल्यास, उपयुक्त वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून आमच्या माहितीपूर्ण व्हिडिओंच्या नोटिफिकेशन आपणास मिळतील. मित्रांनो नमस्कार, आपलं स्वागत आहे जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर. जीवन विकास या चॅनलवर आज मी घेऊन आलो आहे आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ, माहितीवर घरगुती उपाय. मित्रांनो, सामान्य ज्वर हा त्रास अनेकांना होतो, लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत हा सामान्य ज्वर त्रासदायक ठरू शकतो. मित्रांनो, शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा जर तापमान वाढलं तर त्याला आपण ज्वर म्हणतो, ताप म्हणतो. तसं पाहिलं तर शरीराचं सामान्य तापमान असतं 36.9 डिग्री सेल्सिअस ते 37.5 डिग्री सेल्सिअस, आणि याच्यापेक्षा जर जास्त तापमान शरीराचं झालं तर आपण त्याला ताप आलं असं संबोधतो. सर्वसामान्यपणे ताप किंवा हा ज्वर हा रोग नसून, कोणता आजार नसून, ते एक लक्षण आहे. अनेक रोगांमध्ये ज्वर हे महत्त्वाचं लक्षण असतं. शरीरामध्ये बिघाड झाल्यानं सुद्धा आपल्याला ताप येतो. मित्रांनो, जीवाणू आणि विषाणू यांचा संसर्ग झाल्यामुळे ज्वर येत असला तरी शरीरामध्ये विषारी आणि टाकाऊ पदार्थ साठणं हे सुद्धा या तापाचं प्रमुख कारण आहे. खाण्यापाण्याची जर आपण वेळा न पाळणे किंवा जे खाणे योग्य नाही ते जर पोटात गेलं तरीसुद्धा ताप येतो, कारण शरीर हे टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं आणि त्या प्रयत्नामध्ये शरीराचं तापमान वाढत असतं. मित्रांनो, पुढची जी गोष्ट आहे अत्यंत महत्त्वाची आहे. ज्वर हा बहुधा थंडी बाजून येतो, त्यामुळे डोके अंग दुखतं, तहान लागते, अंग गळून जातं, लघवीचं प्रमाण कमी होतं, बद्धकुष्ठता निर्माण होते, मळमळ, उलटी, नाडीचे ठोके वाढतात, श्वास वाढतो, आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे ताप उतरताना भरपूर घाम येतो, भरपूर लघवी होती, कधी कधी तर गुंगी येण्यापतसुद्धा त्रास जातो. हा ज्वर जर 106 फॅरनहीट डिग्रीपर्यंत जर असेल तर तो खूप धोकादायक आहे, आणि 107 डिग्री फॅरनहीट म्हणजे मृत्यूच. म्हणून मित्रांनो, सामान्य ज्वर आहे तोच आपण घरगुती उपायांनी बरा केला पाहिजे घरच्या घरी, आणि त्यासाठी हे घरगुती उपाय आपण वापरले पाहिजेत, जेणेकरून ताप वाढणार नाही आणि पुढचा धोका नक्कीच टळेल. बघा फ्रेंड्स, याच्यासाठी घरगुती उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा घरगुती उपाय लक्षपूर्वक ऐका. यासाठी आपल्याला तुळशींची पानं वापरायची आहेत. ही आहेत तुळशीची पानं, आणि ही तुळशीची पानं आपल्याला साधारणपणे 1/2 लिटर पाण्यामध्ये उकळवायची, कारण आपल्याला काढा तयार करायचा आहे. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस हा उकळून आपण जे द्रावण आहे ते तयार होईल, आणि याच्यामध्ये ते थोडंसं कोमट द्रावण होऊन द्यायचं, आणि कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये कपभर दूध ॲड करायचं, आणि त्याच्यामध्ये थोडीशी चवीपुरती साखर ॲड करायची, त्याच्यामध्ये वेलची थोडीशी टाकायची. आणि मित्रांनो, हा जो काढा तयार होणार आहे हा काढा आपल्याला घ्यायचा आहे. मित्रांनो, हा काढा घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो अत्यंत, हा काढा घेतल्यानंतर मित्रांनो अगदी काही मिनटामध्ये ताप उतरतो आणि पुढचे धोके टळतात. तसेच मित्रांनो, हा एक घरगुती उपाय आहे, आणि दुसरासुद्धा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. सर्वांना मेथी माहीत आहे, मेथीचे दाणे माहीत आहेत. मेथीच्या दाण्यांचासुद्धा खूप प्रभाव पडत असतो आपल्या शरीराचं तापमान कमी करण्यासाठी. मेथींच्या दाण्यांचा जर आपण चहा केला आणि तो चहा जर आपल्याला पिला तर चहा आपलं शरीर शुद्ध करतो, शरीरामध्ये जे अनावश्यक घटक आहेत ते घटकसुद्धा त्यांचं उत्सर्जनसुद्धा केलं जातं. म्हणून मित्रांनो, मेथीच्या बियांचा जो चहा आहे तो आपण मेडिकलमधून जी क्विनाईन गोळी घेतो, क्विनाईन मेडिसिन असतं, तिच्या इतका प्रभावी असतो, आणि म्हणून शरीरामधील श्लेष्मा असेल तो बाहेर काढून टाकण्याचा गुण या मेथीमध्ये असतो. आणि म्हणून मेथीचा दाण्यांचा चहा करून पिणं हे सुद्धा या सामान्य ज्वरावर अत्यंत परिणामकारक आहे. म्हणून मित्रांनो, ताप हा अत्यंत धोकादायक आहे. तसं पाहिलं तर सामान्य ज्वर हा जास्त धोकादायक नाही, परंतु त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर मात्र निश्चित धोका होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, हा घरगुती उपाय करा आणि तापापासून मुक्ती मिळवा. धन्यवाद, भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.